रुद्र काय झाले गौरीजींना नंदाई, वेळ लागले का त्यांना? हे वेळ नाही आहे नंदाई, म्हणजे गैरसमज झाले असतील काहीतरी आणि त्याच्यातनं आपण एखाद्याला वेळ नाही ठरवू शकत. गौरीजी वेड्या नाही आहेत. हो रुद्र, तू अति शांत हो. कसं शांत हो? सगळ्यांनी गौरीजीना वेळ ठरवलंय, तुम्ही मलाही वेळ ठरवलं होतच, पण मी वेडा नव्हतो. मी सांगत होतो गौरीजी आहेत आहेत आहेत, पण तुम्ही कोणी माझ्यावर विश्वासच ठेवायला मागत नव्हतात. पण शेवटी काय झालं, गौरीजी होत्या. मग आत्ताही तसंच असेल का? आपल्याला कळत नाहीये का? नंदाई, मला ना मला खूप अपराधी असल्यासारखं वाटतंय. मी गौरीजींसाठी काहीच करू शकत नाहीये. पण रुद्र, तेव्हाची परिस्थिती वेगळी होती. तेव्हा गौरी खरच होती, फक्त समोर आली नव्हती. आणि आपण जे बघतो त्यावरच विश्वास ठेवतो ना. पण आपण आपल्या माणसांवर डोळे झाकून विश्वास ठेवायला हवा, नाहीतर काय अर्थ या प्रेमाला? त्यावेळी तुझ्यावर विश्वास ठेवायला हवा होता, हे अगदी खरंय. पण इथे दोघीही आपल्या समोर आहेत, मग डोळे झाकून विश्वास कोणावर ठेवायचा? खरं काय आणि गैरसमज कुठला हे सुद्धा आपल्याला दिसतंय. मग अशा वेळी कुणावर विश्वास ठेवायचा? पण मी विश्वास दाखवायला हवा गौरीजींवर. पण गौरीचे गैरसमज झालेत हे तर उघड आहे रुद्र. आता हेच बघ ना, ती म्हणाली होती की देविका बिट्टीला घेऊन जाईल, पण तसं झालं नाही. देविका बिट्टी शिवायच निघाली. मग आणखी काय म्हणणार रुद्र? पण मी गौरीजींना असं नाही बघू शकत. मला माहित नाही त्यांना काय झालंय, याला वेड म्हणायचं की नाही माहित नाही मला. पण वेड म्हटल्यावर त्रास होतो एवढं तर माहितीये. आणि हा त्रास मी गौरीजींना भोगू देणार नाही. तुम्ही गावाकडे डंबेल्स विसरा, मासली गाठोळी बांधून व्यायाम करायला लागतो. जरा वड बसते चंद्रशेठ, माझ्याकडे एकदम बघा. मॅच चोर आहे, मॅच चोर आहे. लई विसरता राह तुम्ही. मी विसरतो, मी विसरतो, विसरतो मी. मग काय? मग काय? काय मग काय? चोर तर चोर, मोर लांडोर. चोर तर चोर, शिरजोर शिरजोर. कर्म माझ काय त्याच्यात बघू दे काय ते. तू काकडी चोरतोस? कलिंगड कलिंगड म्हणते त्याला. कलिंगड कलिंगड अजून बघतो काय ते. भाजी भाजी. बघा काय झालं माझं. काय म्हणतोय? अरे ही भाजी आहे रे, याची भाजी करतात. याने काय तुझ्या त्या दंडात काय बेटके नाही येणार आहेत. आव मी माझं डंबेल्स गावाकडे विसरलोय, म्हणून म्हटलं काहीतरी असं वजन गोळा करून गाठोडं बांधून असं डंबेल्स व्यायाम करूया. तुला वजन पाहिजे ना, मग गव्हाचा पोता उचल, सोफा उचल, स्टूल उचल, टेबल उचल, उशी उचल. उशी हलकी आहे. मला उचल. पण भाजी काय उचलतोय? तुझ्या त्या बेंडकुड्याच्या नादामध्ये ना घरातले सगळे उपाशी राहतील. घेऊनच जातो आता. सोपा उचल, हे नाही उचलायची. जा जा, हे लागतंय. अरे अरे बघितलं का, घेऊन जातो काय देत नाही काम तू दे ना. आता मला उचलता, सोपा उचलून दाखवा. बाजी उचलतायत. बजरंगा तू माणूस मला येडा करेल. देव परमेश्वरा. तुम्ही असे का आहात?
बिट्टी का ग काय झालं? चांगला आहे की मी, पण तुला माहिती आहे का मी कोण आहे? म्याकिनी तुझ्या आईच्या नवऱ्याच्या काकीच्या बहिणीचा पोरगा आहे. म्हणजे कोण सांग? आईच्या माझ्या आईच्या पार्टनरच्या काकीचा मुलगा म्हणजे रोहित काका ना. बरोबर काकाच. म्या तुझा पवन काका. पवन म्हणजे? इथं बस, तुला सांगतो. मला सांग, आपण जेव्हा खिडकी उघडतो तेव्हा आतमध्ये काय येत? कबूतर. कबूतर आहे का मी? हा कबूतर आहे. आणि काय येत? धूळ. म्हणजे मी धूळ आहे का? आणि काय येते? अजून नाही माहिती, बाकी सगळे तर दारातून येतात ना. बिट्टी तू एक काम कर, हायती शाळा सोडून दे, तिकडे काय शिकवत नाही तुला. तू चल गावाकडं, तुला गावातल्या शाळेत घालतो. अग खिडकी उघडलं वारा येतो ना आत. वारा? हा वारा येतो. मग मी वाराच आहे. पण वारा तो खूप फास्ट पळतो. मग विषय आहे का? आपण पण फास्ट आहे. एका मिनिटात 100 जोर मारतो आपण. आणि तुला माहितीये का, बजरंग बलीला पवनपुत्र म्हणतात आणि मी त्याचा भक्त. पवनपुत्र माहितीये ना तुला? हो, आईने मला सांगितली होती ती गोष्ट. ये बेस्ट होईल. हिच्याशी बोललो तर ही आई बद्दल सांगेल. नक्की भानगड काय ही तर कळल. बिट्टी मला सांग, तू तुझ्या आईला भेटली काय ग? देवी काईने सांगितलंय थोड्या दिवस तिला भेटू नको, तिला त्रास होईल. आपल्या बाळाचा कधी स्वतःच्या आईला त्रास होतो काय? तुला काय बी शिकवतात लोक. पण मला सांग, तुझ्या आईला नेमकं काय झाले? म्हणजे तिला औषधी बिषधी देत असतील ना? मला नाही माहिती, पण ती देवी काईवर रुसलीये, माझ्यावर नाही रुसत ती कधीच. पण पवन काका, तुम्ही आई बद्दल एवढं का विचारताय? अग तुझी आई म्हणजे माझी वहिनी, म्हणजे जणू सीता माता. मग मला कळायला नको तुझ्या आईला काय त्रास होतोय, काय खुपतय. मग आता कळलं ना, आता आईला बरं करायचंय, तिच्याकडे जाऊन तुम्ही तिला त्रास नका देऊ. असं कस? मी कसा त्रास देईन? मी तर माझ्या राम आणि सीतेला एकत्र आणायच्या माग आहे. आता रुद्रदादाशी बोलायलाच पाहिजे.